आमचा मामा हा पलटू मामा झाला या पलटूरा मामाने पलटी मारली आणि जे काय सांगितलं ते अत्यंत खोट्या पद्धतीचं वलगण्या करून या ठिकाणी सांगितलं फडणवीस साहेबांनी सांगावं की सुनील शेळके खोटं बोलतोय मी माफी मागेल पण त्यांनी तरी सांगावं मी जे सांगितलं ते खोटं बोललो नसेल तर मी माफी मागेल त्याचा व्यक्तिगत स्वार्थ एवढा वाढला आहे की काही झालं तरी सुनील शेळके हा उम उमेदवार आपल्याला नकोच ते भाजपचे नेते जरी म्हणून घेत असले तरी मात्र ते सध्या महायुतीचं काम प करत नाही आहेत आणि खुलेपणाने आरोप प्रत्यारोप करतात नेमकं मुंबईमध्ये काय घडलं फडणवीसांच्या कॅबिनचं ते उल्लेख करतात की त्या ठिकाणी मामा मला वाचवा तुम्ही असं बोलाले बोलले त्यांना आणि मी बापूसाहेब बेगडे यांच्या पुढे लढू शकत नाही असंही ते सांगतात नेमकी इनसाईड स्टोरी काय नेमकी मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोलवल्यावरती स्पष्टपणानं सगळ्या काही इथल्या घडामोडी आहेत परिस्थिती आहेत ती सांगितली माझ्या अगोदर बाळाभाऊने देखील सांगितलं होतं आणि संपूर्ण साधक बाधक चर्चा झाल्यावरती निर्णयावरती आम्ही आलो की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं काम बाळाभाऊ बिगडे यांनी करावं अशा पद्धतीने सूचना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिल्या त्यावरती त्यांनी होकार दिला, त्या हो दिला। आणि स्पष्टपणे सांगितलं तुमचा निर्णय हाच खाली कार्यकर्त्यांना सांगायचा सा। उद्याच्या काळामध्ये आपल्याला एक एक जागा महत्त्वाची आहे माहिती सरकार आपन या राज्यामध्ये आणायचं आहे आणि म्हणून आपण आपले मतभेद जे काय ते बाजूला ठेवा आणि सुनील शेळके याचा आपले उमेदवार म्हणून जाहीर झाले आहेत त्यांच्या मागं तुम्ही उभं राहावं अशा प स्पष्टपणानं सांगितल्यावरती त्यांनी होकार दिला आणि बाहेर मीडिया जाऊन फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही सकारात्मकपणाने चर्चा झाली अशा पद्धती देखील बाईट द्या मी माझं जे काय होतं ते स्पष्टपणाने मांडलं बाळाभाऊ बेगडे हे काही करता आतमध्येच बसून राहिले आणि बाहेर आल्यावरती त्यांनी अशा कुठल्याच चर्चा झाल्या नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं बापूसाहेब बेगडे यांच्यासोबत लढायचं ही आज माझी मानसिकता आहे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता जनार्दन जे काय ठरविल ते मला स्वीकारलं पाहिजे बापूसाहेब बेगडे हा काय कुठला देव आहे का मोठा साधू संत आहे की त्यांच्यासमोर मी उभं कसं राहायचं एखाद्या महाराज असेल एखादा गुरु असेल साधू संत असेल तर त्यांचा आपण आदर करू व्यक्ती आहे आणि लोकशाही संविधानाने दिलेले आपल्याला जे काय अधिकार आहेत त्या अधिकारातून आपण पुढं चाललो आहे त्यामुळं असा कुठला भाग नाही या बाळा बाळा बाळाभाऊ बेगडे या बाळामामानी आमचा मामा, मामा हा पलटू मामा झाला या पलटूरा मामाने पलटी मारली आणि जे काय सांगितलं ते अत्यंत खोट्या पद्धतीचं वलगण्या करून या ठिकाणी सांगितलं आणि mm हे -hmm. जर खोटं असेल तर फडणवीस साहेबांना त्यांनी विचारावं mm -hmm. फडणवीस साहेब जर म्हणाले की सुनील शेळके खोटं सांगतोय mm -hmm. तर मी माफी मागेल माफी मागाल तुम्ही शंभर टक्के फडणवीस mm -hmm. साहेबांनी सांगावं की सुनील शेळके खोटं बोलतोय मी माफी मागेल पण त्यांनी तरी सांगावं मी जे सांगितलं ते खोटं बोललो नसेल तर मी माफी मागेल बाळावेगळे असं का बोलले असतील बरं त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ एवढा वाढला आहे की काही झालं तरी सुनील शेळके हा उम उमेदवार हा आपल्याला नकोच आणि सुनील शेळके हा उद्याच्या काळामध्ये पाच वर्ष जर सत्तेत आला तर उद्या तो, तो यदा कदाचित मंत्री होईल अशा काही त्यांच्या मनात भावना आहेत आणि त्यातून त्या आकाशापोटी सगळे एका षडयंत्र ते मांडतायत राहतायत त्यामागं त्यांच्या अजून भावकीतले काही आहेत मंडळी त्यांनी सगळी स्ट्रॅटजी ठरवली आहे परंतु तुम्हाला समाधान आहे या निवडणुकीला सामोरे जाताना एका बाजूला नेते आणि ठराविक विशिष्ट आडनावाची लोक एकत्रित झाले पण मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातल्या आडनावाची व्यक्ती आज माझ्या खंबीर पानानं उभ्या आहेत अह या मावळ तालुक्याला सरसेनापती उमाबाई दाभाडेचा इतिहास आहे तिथला दाभाडे परिवार मोठा आहे पण त्यांनी एवढा आकस कधी केला नाही त्यांनी केवढी महत्वाकांक्षा कधी ठेवली नाही परंतु ह्याच व्यक्तींना याच कुटुंबाला पाहिजे हा आकस किंवा ही महत्वाकांक्षा किती वर्ष तुम्ही ठेवणार हे ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले